तालुक्यातील काही अनवट व अप्रकाशित ठिकाणे बऱ्याच जणांना माहिती देखील नाहीत। डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर भक्ती आणि पर्यटनाचं एक सुंदर ठिकाण बनेल यात काही शंका नाही। त्यामुळे निसर्गाची आवड असणाऱ्यांनी एकदा तरी तासुबाईच्या रावळात माथा टेकलाच पाहिजे। आमचा सगळा डोंगर चढून आलेला आहे हा माणूस, खूप दमलाय, छोटा ट्रेकर आहे। काय काय धबधबा काय धबधबा? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या DSM मराठी या व्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा एक नवीन ठिकाण पाहणार आहोत। सह्याद्रीच्या कुशीत बसलेला हा मावळ तालुका, आणि या मावळ तालुक्याला संपूर्ण बाजूने वेढलंय त्या सह्याद्रीच्या रांगांनी। मित्रांनो, मावळ तालुक्यामध्ये अनेक पर्यटन स्थळं आहे, गड, किल्ले, लेणी, नद्या, आणि मेन म्हणजे मावळ तालुका हा धरणाचं माहेरघर आहे। मित्रांनो, आज आपण सह्याद्रीच्या रांगावरतीच एका उंचाच्या डोंगरावरती वसलेल्या तासुबाईच्या मंदिराला जाणार आहोत। तासुबाईचं मंदिर हे कल्लाडगावच्या मागच्या साईडला जो डोंगर आहे त्या डोंगरावरती तासुबाईचं मंदिर आहे। चला तर मित्रांनो, या तासुबाईचं आज आपण दर्शन घेऊया। मित्रांनो, तुम्हाला जर तासुबाई या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्हाला येण्यासाठी दोन मार्ग आहे। जर मित्रांनो तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर मुंबई पुणे या जुने महामार्गाच्या लगतच असलेले कान्हापाटे या ठिकाणावरनं तुम्हाला कान्हेपाटा, टाकवे, भोयरे, कल्लाट या प्रकारे तुम्हाला या मंदिरापर्यंत पोहोचता येते। आणि जर दुसऱ्या मार्गाने यायचं असेल तर तुम्हाला मुंबई पुणे जुना रस्ता या मार्गावरून तळेगाव, MIDC, आंबळे, निगडे, कल्लाट या मार्गेसुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। या मार्गावरनं जात असताना तुम्हाला मनमोहक दृश्य सुद्धा पाहायला मिळेल। गावाच्या जवळ आल्यानंतर तुम्हाला गावची कमान लागेल। या कमानीमधनं आतमध्ये आल्यानंतर थोडेसे पुढे आल्यानंतर तुम्हाला गावठाण लागायच्या अगोदर एक स्मशानभूमी लागेल। याच ठिकाणी आपल्याला आपली गाडी पार करावी लागेल। या ठिकाणावरूनच आपल्याला तासोबाईला जायला रस्ता मिळतो। मित्रांनो, तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर मी व्हिडिओच्या खाली गुगल लिंक दिली आहे, या माध्यमातून सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। तर मित्रांनो, आत्ता आपण कल्लाडगावामध्ये आलेलो आहोत, आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला ज्या गावामध्ये आतमध्ये जात असताना तुम्हाला एक स्मशानभूमी दिसते, त्या स्मशानभूमीच्या शेजारनंच तासुबाईला जायला आपल्याला रस्ता मिळतो। समोर दिसतोय जो डोंगर आहे तो तासुबाईचा डोंगर आहे, आणि या जी खळे आहे या खळेमधनं आपण असं वरच्या बाजूला मंदिरापर्यंत जातो। चला तर सुरू करूया आजचा हा ट्रेक। चला, आपण थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण एक वस्ती दिसते आहे। माझ्या पाठीमा बघितलं तर एक वस्ती दिसते, आणि या वस्तीच्या मधनंच रस्ता वरती जातो आहे मंदिराला। तुम्ही जर इथं कुणाला जरी विचारला रोड तरी ते तुम्हाला सांगतील। इकडनं आहे का रोड? हां, आमचीच आहे। या वस्तीच्या मधनंच हा रस्ता तुम्हाला वरती जायला भेटतो, आणि या रोडने सरळ यायचं। आपण वरती डोंगरात चढायला सुरुवात केलेली आहे। खाली आम्ही विचारलं त्यांना ते किती वेळ लागतो वरती जायला, तर ते बोलले साधारण 1.5 तास तुम्हाला लागेल। बघूया आपल्याला किती वेळ लागतो ते।
चला करू सुरुवात। सगळे दमलेले दिसते ते हे हो इथं गाणे लावून चाललेले हळूहळू चालले सगळे सगळे पहिल्यांदा झालं त्यामुळे थोडे दमल्यात। संपूर्ण फॅमिली आलो आहे, आम्ही सगळे आलो आहे आणि सगळे एन्जॉय करणार आहेत। ए मावळा चल, हा हा चल चढा, हा शिवरात चढलाय आमचा, लय चढलाय चकलू, चल ना आगण, हा बसा खाली बसा खाली खाली बसायचं असं, सगळे जण बसले आराम करते बाबा, चल दमला का दमला ना का पडला काय केलं काय काय धबधबे काय तस नाही बाळा धबधबा। थोडीशी विश्रांती घेतलेली आहे सगळ्यांनी, आता विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा चढायला सुरुवात केलेली आहे। तसंच आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये 75% भाग पूर्ण केलाय, आता फक्त चढाईचा 25% भाग राहिला जो तुम्हाला वरती दिसतोय तेवढाच, आणि ते चढल्यानंतर आपल्याला पूर्ण सपाट भाग लागणार आहे आणि सपाट भागावरती चढायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। चला तर आता राहिलेला थोडासा भाग आपण पटकन पूर्ण करू, चला मित्रांनो। थोडं वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक पाण्याचा धबधबा दिसतोय, परंतु पाऊस नाही आहे त्यामुळं धबधब्याला पाणी नाही आहे। जर तुम्ही भर पावसामध्ये आले तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी मोठा पाण्याचा प्रवाह दिसेल। पोचलेलं आहे वरती। तर मित्रांनो, आत्ता आपण जो चढण्याचा भाग आहे तो पूर्ण करून वरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी आता सपाट भाग चालू होणार आहे। जर तुम्ही या ठिकाणी बघितलं, या ठिकाणी या स्पॉटला आल्यानंतर तुम्हाला मागचा संपूर्ण परिसर दिसतोय। समोर त्या डोंगरावरती असलेल्या पवनचक्क्या, तसं खाली असलेलं गाव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतंय। आणि अजून एक विशेष की या ठिकाणी आपण वर आलो त्या ती जी रस्ता आहे तो जो रस्ता आहे तो अख्खा संपूर्ण एका गळईमध्ये वर आलेला आहे। आणि आता या ठिकाणावरनं एकदम थोडंच अंतरवरती राहिलेलं आहे आणि मेन म्हणजे चढाई नाही आहे, त्यामुळे आता पुढचा भाग आपण पटकन कंप्लीट करू, चला।
अशी ही गरज दिसत आहे, परंतु या घरामध्ये आता कोणीच राहत नाही आहे. शेतातलं बघू शकता तुम्ही, सगळं बंद आहे आता. कुणीच राहत नाही याच्यामध्ये. थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक विहीर दिसते, जी विहीर आत्ताच खणलेली दिसते. आपण बघू त्यामध्ये पाणी आहे का. तर न या ठिकाणी पाणी आहे पण खूप गंडूळ आहे, पिण्यासारखं नाही आहे. यापेक्षा आपण डोंगरातलं जे नॅचरल पाणी आहे ते पिलेलं कधी पण चांगलं. पण खूप छान प्रकारे अशी विहिरीचं खाली बाजूने डबर बांधकाम करून आतमध्ये काही गाणं वगैरे जावं नाही म्हणून त्यांनी चांगली सोय केलेली. त्या विहिरीचा उपयोग या ठिकाणी जे गुरं चारण्यासाठी वरती येतात त्यांना उन्हाळ्यामध्ये गुरांना पाणी पाण्यासाठी होतो. आता आपण मंदिराच्या अगदी जवळ आलो आहे, आता आपण मंदिरापाशी पोहोचू थोड्याच वेळ. चला. मित्रांनो, या ठिकाणी सगळेजण भाज्याच्या शोधात आहे. त्या डोंगरामध्ये जे भाज्या सापडतात त्या भाज्या काढतात सगळे. बघा, सगळेजण भाज्या सापडतात. आमचे काकूनी, काकू कुठली भाजी आहे? सायताची भाजी. आपल्याला कितीला भेटते अशी गावामध्ये? ही 20 रुपयाला गड्डी भेटते. आता इथं तर फुका दे, किती पण घे. किती पण घ्यायची. इकडं बघा, यांनी पण घेतलेली आहे. ही एक दुसरी भाजी नाही. मित्रांनो, शेवट निसर्गाने दिलेलं आहे आपल्याला, ते आपण निसर्गाच्या सान्निध्यात घेतलेलं कधी पण चांगलं. सगळेजण भाज्याच्या शोधात आहे, सगळेजण भाज्याच घेतात कारण की ही भाजी आपल्याला इतरत्र कधी भेटत नाही. आपल्या इकडं ती डोंगरामध्येच भेटते, त्यामुळे सगळेजण प्रयत्न करतात आहे की जास्तीत जास्त भाजी घरी घेऊन जायची. आता आपण अगदी मंदिराच्या जवळ आलो आहे. हे बघा, या बेचांगीच्या मध्ये मंदिर आहे, परंतु हे मंदिर जवळ गेलं शोध दिसत नाही आहे. आता आपण मंदिराच्या एकदम जवळ चाललो आहे. चला. तर आपण फायनली आपण मंदिराच्या शेजारी आलेलो आहे. समोर बघताय मंदिर. चला. आपण जवळ आलेलो आहे. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी बघा, दोन डोंगरांच्या मध्ये जी घळ आहे त्या घळ्याच्या बरोबर मधोमधी तुम्हाला मंदिर पाहायला भेटतंय. खरं तर खूप निसर्गाच्या सान्निध्यात म्हणावं लागेल, कारण की या ठिकाणी पावसामध्ये या ठिकाणी येणारं पाणी हे खरंच ते पाण्यासारखंच असणार नक्कीच. चला, जवळ जाऊन पाहूया ते मंदिर.
मित्रांनो, आता आपण या देवीचं दर्शन घेतलं. या देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, या देवीचा मंदिराची जी दरवाजा आहे तो पूर्वेच्या बाजूला आहे. तसंच मुख्य जो गाभारा आहे हा पूर्ण दगडीमध्ये प्राचीन काळामध्येच केलेला दिसतोय असं वाटतंय. तसंच समोरच्या बाजूला ही जी पत्र्याचं शेड आत्ताच गावकऱ्यांनी केलेलं आहे. तसं तर या ठिकाणी जी देवीचं जे आत्मनी जी मूर्ती ही तांदळामधली स्वयंभू आहे असं या ठिकाणचे गावकरी म्हणतात. तसंच या ठिकाणी असलेली ही जी तासूबाईचं जे मंदिर आहे किंवा ही जी मूर्ती आहे ही नवसाला पावते असेही धारणा या लोकांची आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तर या मंदिराला आल्यानंतर तुम्हाला खरंच निसर्गाच्या सान्निध्यात आल्यासारखं वाटन. तुम्ही मागच्या साईडला बघितलं तर उंच असा डोंगर हा मंदिराच्या वरती सावलीचं काम करतो असं वाटतं. तसंच या मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या जुन्या पुरातन काळच्या मूर्त्यासुद्धा आपल्याला इथं पाहायला भेटतात. तसंच खाली जर पाहिलं तर खालच्या बाजूला तुम्ही कल्लाट हे गावसुद्धा पाहू शकतात. आणि मंदिराच्या अगदी जवळच एक अशी खोल अशी दरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. या ठिकाणी दरी पाहिल्यानंतर छातीमध्ये धडके भरेन अशी ही दरी आहे. तर पाहूया बाहेरच्या बाजूला काय काय आहे. या मित्रांनो, मंदिराच्या थोडंसं समोर आल्यानंतर तुम्हाला मंदिराला खेटूनच या ठिकाणी एक मोठी अशी दरी तुम्हाला या ठिकाणी दिसते आहे. खाली जर डोकून पाहिलं तर काळजाळ धडकी भरणारी अशी ही दरी आहे. या ठिकाणी खालनं वरपर्यंत दगडी रचून या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी हिला पूर्ण भरलेली आहे. परंतु या ठिकाणी आल्यानंतर खाली दिसणारा जो निसर्ग आहे हा खरंच पाहण्यासारखा आहे, अप्रतिम आहे. तर मित्रांनो, तसंच या ठिकाणी जर तुम्ही या बाजूला पाहिलं मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हे जे दगड दिसतात हे दीपस्तंभाचे दगड आहे. तसेच ही आता मोडकळीच आलेली आहे त्यामुळे खाली पडलेले दिसतात हे दगड. तसंच या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक अजून एक दीपस्तंभ दिसतो आहे. या अवशेषावरून आपल्याला कळतं की हे मंदिर किती प्राचीन आहे. खरं तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खरंच खूप आनंद होईल असं हे मंदिर आहे. तसं तुम्ही या बाजूला जर पाहिलं मंदिराला अगदी खेटून या बाजूला एक पाण्याचा झरा आहे जो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाणी देण्याचं काम करतो. पाहूया नक्की कसा आहे झरा. या मित्रांनो, या ठिकाणी जे पाणी दिसतंय हे पाणी सतत याच पद्धतीने खाली टपकत असतं. ते खाली पडणारं पाणी या छोट्याशा टाकीसारखं बांधलेलं या ठिकाणी पाणी जमा होतं. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला याच पाण्याचा या ठिकाणी पिण्यासाठी उपयोग होतो. तर मित्रांनो, जर तुम्ही वरती आले तुम्हाला जर पाण्याची गरज पडली तर नक्की या मंदिरापाशी हे पाणी 12 महिने तुम्हाला पाहायला भेटतं. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे तासूबाईचं मंदिर? निसर्गाच्या सान्निध्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे तासूबाईचं मंदिर नक्की तुम्ही एक दिवस पाहायला या. कारण की या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला नक्कीच निसर्गाचा सान्निध्य लाभल्यासारखं होईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला या व्हिडिओ व्यतिरिक्त अजून काय बघायला आवडेल ते सुद्धा मला सांगा. माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट करायचे असेल ते सुद्धा तुम्ही नक्की मला सांगा. आणि मित्रांनो, आता आपलं इंस्टाग्रामलासुद्धा अकाउंट आहे, DSM मराठीला फॉलो करायला विसरू नका. तसंच फेसबुक पेजवरती गेल्यानंतर आपल्या पेजला लाईक करायला विसरू नका. आणि हां, आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच DSM मराठी व्हिलॉगला सबस्क्राईबही करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.